राजन तेलींनी काल उबाटामध्ये पक्ष प्रवेश केला आणि काही वर्तमानपत्रातनं आणि सोशल मीडियावर बातम्या प्रसारित झाल्या की भाजपला मोठा धक्का। राजन तेलींच्या जाण्याने सावंतवाडी मतदारसंघात काही फरक पडला नाही आणि फरक पडणार नाही। आणि त्यांनी जाताना असं म्हटलंय की घराण्याशाहीला कंटाळून मी राजीनामा देत आहे आणि मी एका वाहिनीवर ऐकलं की सन्माननीय आमदार नितेश राणे यांना कंटाळून आपण हा पक्ष सोडतोय। पहिल्यांदा हे पण बोलले होते की मी माझी 2014 जो मी काँग्रेसमध्ये गेली ती माझी मोठी चूक होती असं काही वृत्तवाहिनीचे बोलताना ते बोलले। तर मला खुलासा करायचा आहे की 2014 जेव्हा तुम्ही साहेबांबरोबर पक्ष सोडला तेव्हा तुम्ही आमदार नव्हता, ह्याच राणे साहेबांनी तुम्हाला तिथं आमदार केलं। त्याच्यामुळे साहेबांबरोबर जाऊन तुमचा फायदाच झाला आणि आज माझी आमदार म्हणून जे मिळवत आहे ही फक्त राणे साहेबांची कृपा आहे। राहिली गोष्ट एकाच घरात 3 तिकीट मिळणार असा त्यांचा आक्षेप आहे, मी असं म्हणेन की ते त्यांचं कर्तृत्व आहे आणि 40 वर्षात त्यांनी जे काम केलं त्याचं ते फळ आहे। म्हणूनच या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना नागरिकांना वाटतं की राणे साहेबांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि म्हणून सुद्धा कुडाळ मालवण मधनं सुद्धा सर्व कार्यकर्ते नागरिकांचे मान्य आहे की कुडाळ मालवण मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी मधनच निलेश राणेंना तिकीट मिळावं आणि राजन तेली सोडून गेले म्हणून कुठेही राणे परिवारावर किंचितही फरक पडणार नाही। कारण 40 वर्ष ते अभेद्य आहेत आणि ते अभेद्य राहणार आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा। त्याच्यामुळे आज हे परिवारावर बोलले, परत त्याने अशी चूक करू नये असा मी प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव्ह चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।